नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दमाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। मंगळवेढा नजीक तेहरी अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू तर अन्य दोघे गंभीर जखमी। मयत कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल। पंढरपूरमध्ये शहर विकास कामांच्या भूमिपूजनाला अधिकाऱ्यांची दांडी। आमदार प्रशांत परिचारकांनी काढली अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी। सावळेश्वर येथील टोल नाक्यावरील जुलमी वसुलीमुळे वाहन चालकातून तीव्र संताप। शिवशाही वातानुकूलित सेवेचा लाभ घेऊन आरामदायी प्रवास करावा, रमाकांत गायकवाड यांचे आवाहन। राणा प्रताप सोल्जरने जिंकला भारत अप्पा चषक, शिव प्रतिष्ठान ठरला उपविजेता। सरकार चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारपासून प्रारंभ। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनरने दुसऱ्या कंटेनरला धडक देऊन मोटरसायकल स्वारासही धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले। हा अपघात मंगळवेढा सांगोला मार्गावरील काळा खडक येथे दिनांक 1 जून रोजी दुपारी 3:30 दरम्यान घडला। निष्काळजीपणे वाहन चालवून मोटरसायकल स्वारा स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कंटेनर चालक ईश्वर कुमार दर्शनिया राहणार मध्य प्रदेश याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कंटेनर चालक ईश्वर कुमार दर्शने यांनी आपल्या ताब्यातील MH 40 AK 42 44 हा कंटेनर भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालून प्रथम रस्त्यावरून जाणाऱ्या MH 13 42 BG 2252 या कंटेनरला धडक देऊन तदनंतर MH 13 BF 3079 यास धडक दिल्याने मोटरसायकल स्वार धनाजी निवृत्त लेंडवे हा मयत झाला। मोटरसायकलवर पाठीमागे बसलेला नवनाथ लेंडवे व अपघातग्रस्त कंटेनरचा चालक सचिन मिश्रा हे दोघे यामध्ये गंभीर जखमी झाले। या अपघातामध्ये मोटरसायकल व कंटेनर ट्रेलरचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यास मयत ईश्वर कुमार दर्शने या कारणीभूत ठरल्या प्रकरणी अजिंक्य अशोक लेंडवे राहणार लेंडवे चिंचोळे यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर कंटेनर चालक मयत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शाहूराज दळवी हे करीत आहेत। नगरपालिकेच्या विकास कामांचा भूमिपूजनास मुख्याधिकारी बांधकाम विभागाचे दांडी मारल्याने आमदार प्रशांत परिचारक चांगलेच बरसले। त्यामध्ये उपस्थित पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी पुरवठा योजनांची माहिती नसल्याने दिसून आल्याने आमदार परिचारकांचा पारा अधिकच चढला। अधिकाऱ्यासह पदाधिकाऱ्यांची देखील खरडपट्टी काढली। शुक्रवारी प्रभाग क्रमांक 7 मधील दलित वस्ती योजनेतून 72 कॉलनी मधील 55 लाख रुपयांची पाणी पुरवठा पाईपलाईन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मधील 22 लाख रुपयांचे काँक्रीटीकरण, 13 लाखाचे डांबरीकरण, रमाई नगर मध्ये 22 लाख रुपयांचे काँक्रीटीकरण अशा विविध कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले। आमदार परिचारकांनी भूमिपूजन करण्याअगोदर तांत्रिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अभियंता मुख्याधिकारी दोघेही उपस्थित नव्हते। यावर आमदार परिचारकांनी नाराजी व्यक्त केली। ठेकेदार आणि नगरसेवकांना चांगल्या दर्जाची कामं करण्याच्या सूचना दिल्या। पाणीपुरवठा पाईपलाईनचे भूमिपूजन करताना पाईपलाईन बाबत चौकशी केली असता अधिकाऱ्यांना काहीच माहिती नसल्याचे पुढे आले। प्रभागात किती वेळा पाणीपुरवठा होतो, पाईपलाईन कुठे कशी टाकली याची उत्तरे अधिकाऱ्याकडे नसल्याने आमदार महोदय भडकले। पाणीपुरवठ्याची संपूर्ण माहिती स्वतः अधिकाऱ्यांना दिल्याचे बघून उपस्थित नागरिक आश्चर्यचकित झाले। शहराचा पाणीपुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी वेगळे झोन तयार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। तसेच पाण्याच्या टाक्यांचे लिकेज तपासून दुरुस्त करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या। पर जिल्हा व पर राज्यातील गाड्यांना विविध कारणे सांगून सरकारी पावती न देता विशेष असे कार्ड देऊन महामार्ग पोलिसांकडून सावळेश्वर येथील टोल प्लाझावर सरकारी दंडाच्या नावावर 24 तास चालणारी जुलमी वसुलीकडे कोण लक्ष देणार आणि कोण बंद करणार असा संतप्त सवाल वाहन चालकाकडून केला जात आहे। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 65 वरती चालणाऱ्या हजारो गाड्यांना सोलापूर ते मुंबई पर्यंत मोठ्या प्रमाणात टोल द्यावा लागतो। असे असतानाही सावळेश्वर टोल नाक्यावर मात्र महामार्ग पोलीस वेगळ्या पद्धतीची 24 तास वसुली करीत आहेत। या ठिकाणी 4 ते 5 पोलीस व अधिकारी तसेच 2 ते 3 झिरो कर्मचारी घेऊन
परजिल्हा तसेच परराज्यातून आलेल्या वाहनांना रस्त्याच्या मधोमध अडवून त्यांना कडेला घेण्याचा इशारा करून तुम्ही सीट बेल्ट का बांधला नाही, मी बघत असताना तुम्ही रस्त्याची लेन कट केली आहे, तुमच्या गाडीतील माल हा बॉडी केबिनच्या बाहेर आहे, असे विविध न पटणारी कारणे सांगून मोठ्या प्रमाणात पठाणी वसुली सुरू आहे। त्यासाठी प्रत्येक चालकाला विशिष्ट पद्धतीचे कार्ड देण्यात आले आहे। त्या कार्डवरती एक महिन्याची तारीख टाकून स्वस्तिक चिन्हाचा शिक्का मारण्यात आला आहे, तर 15 दिवसासाठी वजा चिन्हाचा वापर करून हे कार्ड वाहन चालकाला दिले जाते। अशा पद्धतीने राजरोसपणे पण टोल नाक्यावर परराज्यातील वाहनचालकाकडून वसुली सुरू असून या रस्त्यावरून येणा जाणारे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही याकडे डोळे झाक आहे, त्यामुळे याकडे कोण लक्ष देणार का असा संतप्त सवाल वाहन धारकाकडून होत आहे। राज्य परिवहनच्या शिवशाही वातानुकूलित बस प्रवास सेवेचा भरपूर लाभ घेऊन आरामदायी प्रवास करावा असे आवाहन राज्य परिवहन विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी पंढरपूर येथे केले। एसटीच्या 1 जून या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर वासियांच्या व अखिल भारतीय ग्राहक पंचायती यांच्या मागणीचा विचार करून पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पंढरपूर आगारासाठी 2 शिवशाही बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत। या शिवशाही बसेसचे उद्घाटन आज बसच्या पहिल्या महिला प्रवासी शुभांगी परदेशी यांनी केले, त्यावेळी गायकवाड बोलत होते। या प्रसंगी पंढरपूर आगार व्यवस्थापक आनंद रोमन, सहाय्यक वाहतूक अधीक्षक नागनाथ जाधव उपस्थित होते। शिवशाही बस सेवा पंढरपूर येथून सुरू करण्यात आली असून सकाळी 5, दुपारी 12 व सायंकाळी 7 वाजता स्वारगेटहून याच वेळेला पंढरपूरसाठी सुटणार आहेत। प्रवाशांना अत्यंत माफक दरात सेवा पुरवण्यात येत असून पंढरपूर पुणे यासाठी 322 रुपये, ज्येष्ठ नागरिकांसाठी 161 रुपये असा तिकीट दर आहे। या बसमध्ये स्वतंत्र एसी, ब्लोअर, रीडिंग लाईट, पुशबॅक आसन, एअर सस्पेन्शन, प्रवासात मनोरंजनासाठी ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, मॅगझिन व वॉटर पाऊच, बस मार्ग दिसण्यासाठी एलईडी रूट बोर्ड, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक स्वयंचलित आग प्रतिबंधक यंत्रणा इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे। नागरी आघाडीचे अध्यक्ष कैलासवासी भारत दत्तू यांच्या स्मरणार्थ क्रिकेट असोसिएशन मंगळवेढा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत राणा प्रताप सोल्जर्सने अत्यंत रोमर्चक पद्धतीने खेळी करून यंदाचा भारत अप्पा चषक जिंकला। सामन्यात शिव प्रतिष्ठान संघ उपविजेता ठरला आहे। तृतीय क्रमांक युटोपियन जॅग्वर्सने पटकावला तर चतुर्थ क्रमांक मरवडे नाईट रायडर्सला मिळाला आहे। अंतिम सामन्यात राणा प्रताप संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला। या संघाची खेळी सुरुवातीला चिंताजनक झाली होती। 8 षटकाखेर संघावर मोठे दडपण असताना सचिन गोबे व सौरभ बारले या जोडीने उत्कृष्ट खेळी करून समाधानकारक धावा काढल्या। त्यानंतर संघाची स्थिती मजबूत होत गेली। 15 षटकात 6 बाद 114 अशी धावसंख्या झाली। याला प्रत्युत्तर देत असताना शिव प्रतिष्ठानने 115 धावा करण्याचे आवाहन स्वीकारत आक्रमक फलंदाजीस सुरुवात केली। 56 धावा झाल्यानंतर 1 विकेट गेली, त्यानंतर मात्र एका पाठोपाठ अशा विकेट पडल्या गेल्या। यातून शिव प्रतिष्ठानला सावरता आले नाही, त्यामुळे राणा प्रताप विजेता ठरला। सरकार ग्रुप मंगळवेढा आयोजित सरकार चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे। या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनरावजी अवताडे यांच्या हस्ते तर मंगळा तालुका पंचायत समितीचे सभापती प्रदीप खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन संपन्न झाले। स्पर्धेसाठी अनुक्रमे 21,111, 15,111, 11,111, 7,111 अशी पारितोषिके देण्यात आली असून इतर रोख रकमेची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत। सदर स्पर्धेत 16 संघ सहभागी झाले असून 4 गट करण्यात आले आहेत। या स्पर्धा 10 जून पर्यंत चालणार असून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवतडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार ग्रुपचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत। पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर। मंगळवेढा नजीक तेहरी अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू तर अन्य दोघे गंभीर जखमी। मयत कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल। पंढरपूरमध्ये शहर विकास कामांच्या भूमिपूजनाला अधिकाऱ्यांची दांडी। आमदार प्रशांत परिचारकांनी काढली अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी। सावळेश्वर येथील टोल नाक्यावरील जुलमी वसुलीमुळे वाहन चालकातून तीव्र संताप। शिवशाही वातानुकूलित सेवेचा लाभ घेऊन आरामदायी प्रवास करावा रमाकांत गायकवाड यांचे आवाहन। राणा प्रताप सोल्जरने जिंकला भारत अप्पा चषक, शिव प्रतिष्ठान ठरला उपविजेता।
सरकार चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस शुक्रवारपासून प्रारंभ। हे होतं आजचं बातमीपत्र, पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत, तोपर्यंत पाहत रहा फक्त दामाजी न्यूज। नमस्कार। We'll be right back.